नितीन गडकरी, देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री। गडकरी आपल्या योजना, आपलं व्हिजन या गोष्टींमुळं अनेकदा चर्चेत असतात। त्यांनी आखलेले प्लॅन्स, येत्या काही वर्षात होऊ शकणारे बदल या संदर्भात त्यांनी केलेली विधानं हा बातम्यांचा विषय असतो। आता गडकरींचं आणखी एक विधान बातम्यांचा विषय ठरलंय। मी कुणाचंही नाव घेणार नाही, पण विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं मला ऑफर दिली होती की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं गडकरी म्हणाले आणि चर्चांना उधाण आलं। गडकरींनी हे विधान करून आपली पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा बोलून दाखवली का? गडकरींनी या विधानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेसेज दिला का? त्या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालाय का? असे तर्कवितर्क लावले जाऊ लागले। आता गडकरींनी आत्ताच असं विधान करायचं टायमिंग का साधलंय याची चर्चा होत राहील, पण मोदी आणि गडकरींमध्ये एकदा एका माणसामुळं जोरदार पंगा झाला होता। ही व्यक्ती कोण होती आणि नेमकं घडलेलं काय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। गोष्ट आहे 2005 सालची। अटल बिहारी वाजपेयींचं सरकार गेलं होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान बनले होते। वयोमानामुळे वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेतल्यात जमा होता। त्यांचे राजकीय वारसदार अडवाणी होते, पण त्यानंतरचा नेता कोण असणार यात दुसऱ्या फळीमध्ये बरीच स्पर्धा होती। यात प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी आघाडीवर होते, शिवाय आणखी काही पडद्यामागची नावंही होती ज्यांचा भाजपच्या राजकारणावर बराच मोठा प्रभाव होता। यात होते संजय जोशी। संजय जोशी हे मूळचे नागपूरचे, पेशानं मेकॅनिकल इंजिनियर। लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मनावर झालेले। इंजिनिअरिंग कॉलेजची चांगली चालणारी नोकरी सोडून संघाच्या कामात झोकून दिलं, लग्न केलं नाही, पूर्ण वेळ प्रचारक बनले। त्या काळच्या संघ नेतृत्वानं त्यांना गुजरात राज्याची जबाबदारी दिली। संजय जोशी गुजरातमध्ये गावोगाव फिरून संघाची मुळं घट्ट करू लागले। लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत होता। यातच त्यांना काही साथीदार मिळाले। यात एक नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी। या दोघांचंही मॅन मॅनेजमेंट स्किल बघून त्यांना संघानं भाजपला मजबूत करायची जबाबदारी दिली। 1988 साली दोघंही राजकारणात आले। याच दरम्यान देशभर लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेचा धडाका सुरू केला होता। गुजरातमध्ये त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला। अडवाणी यांनी हेरलं की गुजरातची यंग ब्रिगेड जबरदस्त काम करते, त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढवण्यात आल्या। केंद्रातल्या मोठ्या नेत्यांशी खांद्याला खांदा लावून काम करताना संजय जोशी आणि नरेंद्र मोदी दिसू लागले। हे दोघं सच्चे दोस्त होते, मात्र काम करण्याची दोघांची स्टाईल वेगळी होती। नरेंद्र मोदी सुरुवातीपासून कॉम्प्युटर सारख्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी ओळखले जायचे, तर संजय जोशी हे आपल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी फेमस होते। तारीख 14 मार्च 1995। गुजरातमध्ये पहिल्यांदाच केशुभाई पटेलांच्या रूपात भाजपचा मुख्यमंत्री बनला, पण सरकार जास्त दिवस टिकलं नाही। शंकरसिंह वाघेला यांनी बंड पुकारलं। यात काही वर्ष गेली। 1998 साली केशुभाई पटेल परत सत्तेत आले। त्यांनी पहिलं काम केलं नरेंद्र मोदींना गुजरातमधून बाहेर काढणं। इथंच पहिली ठिणगी पडली, मोदींची रवानगी केंद्रात करण्यात आली आणि यामागे पटेलांचे विश्वासू संजय जोशी आहेत हा समज मोदींनी करून घेतला। संजय जोशींवर अख्ख्या गुजरात राज्याची जबाबदारी टाकण्यात आली होती। मोदी या घटनेमुळे खुश नव्हते। त्यांना ठाऊक होतं की संजय जोशी आपले पुढचे मोठे स्पर्धक असणार आहेत। त्यांच्या मागे नागपूर आरएसएसचं मोठं पाठबळ होतं। त्या मानानं मोदींना कुणाचा सपोर्ट नव्हता, तरीही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर दिल्लीत बस्तान बसवायला सुरुवात केली। पक्षाचा प्रवक्ता, सरचिटणीस या पदावर केलेल्या कामामुळं मोदी हे अडवाणींचे लाडके बनले। 2001 केशुभाई पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं गेलं। त्यांनी भुज भूकंपावेळी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, तिथे बराच भ्रष्टाचार झालाय, शिवाय त्यांचं वय झालंय असे आरोप झाले। नरेंद्र मोदी वाजत गाजत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आले आणि संजय जोशींची रवानगी केंद्रात झाली। इथेच संजय जोशी आणि नरेंद्र मोदी हा संघर्ष टिपेला पोहोचला। 2002 गोधरा हत्याकांड आणि नंतरची गुजरात दंगल झाली। असं म्हणतात की संजय जोशींनी मोदींची प्रतिमा भ्रष्ट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले। याच दरम्यान त्यांचे समर्थक आणि मंत्री हरेन पंड्या यांची हत्या झाली। ही राजकीय हत्या असल्याचा आरोप झाला। वाजपेयी मोदींवर चिडून होते, फक्त लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठिंब्यामुळे मोदी सत्तेत कायम राहिले, त्यातच दिल्लीतली सत्ताही गेली। याचं प्रमुख कारण 2002 दंगलीत वाजपेयी सरकारची डागाळलेली प्रतिमा हे सांगितलं जात होतं। संजय जोशी तोपर्यंत दिल्लीत ताकदवान नेते बनले होते, वाजपेयींच्या खास गटात त्यांचा समावेश होता। प्रमोद महाजन यांच्यासोबत ते भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवत होते आणि याच दरम्यान ती शिडी आली। भारतीय जनता पक्षाला 25 पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन सुरू होतं आणि संघाचे लाडके नेते संजय जोशी यांची नाजूक स्थितीत असतानाची शिडी वाटण्यात येत होती।
हा एका स्टिंग ऑपरेशनचा भाग आहे असं सांगण्यात येत होतं. अख्ख्या भाजपमध्ये खळबळ उडाली. संजय जोशींना राजीनामा द्यावा लागला. हा एक प्रकारे मोदींचा विजय मानला गेला. नंतर याबद्दल बरेच आरोप झाले की सीडी बाहेर काढण्यामागे उमा भारती आहेत अशी ही चर्चा झाली. या सीडीमध्ये जो व्यक्ती दिसतोय तो संजय जोशी नसून कुणी वेगळाच आहे असंही बोललं गेलं. सीबीआयला मिळालेल्या निनावी पत्रात यामागे एन्काउंटरमध्ये मारला गेलेला सोहराबुद्दीन शेख याचा हात होता असं लिहिलं होतं. बी के चौबे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही या आरोपांची पुष्टी केली पण तपासात यात काहीच तथ्य आढळलं नाही. पुढे ज्यांची संजय जोशी यांना मदत होत होती ते प्रमोद महाजनही राहिले नाहीत. संजय जोशी भाजपच्या राजकारणात एकाकी पडले. हे सगळं सुरू होतं आणि देशपातळीवर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी पुढे येऊ लागले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या मोदींना काँग्रेस राष्ट्रीय निवडणुकीतही टार्गेट करत होती. याचा परिणाम म्हणजे त्यांची आपोआप प्रसिद्धी होत गेली. अडवाणींना जाणवलं की आपली जागा धोक्यात आहे. पाकिस्तानात जिनांचं कौतुक केल्यामुळं ते अडचणीत आले होते. 2009 साली त्यांच्या नेतृत्वात लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. आता नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली. यातून मधला मार्ग काढण्यासाठी अडवाणींनी दुसऱ्या फळीतला नवीन नेता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणला. ते होते महाराष्ट्राचे नितीन गडकरी. गडकरी संघभूमी असलेल्या नागपूरचे अतिशय कार्यक्षम नेता आणि उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांची देशाला ओळख. पराभवातून सावरण्यासाठी संघाचा माणूस म्हणवल्या जाणाऱ्या गडकरींना भाजपचं अध्यक्षपद देण्यात आलं. असं म्हणतात की नितीन गडकरी यांना अप्रत्यक्षपणे एक जबाबदारी देण्यात आली होती मोदींचे पंख कापण्याची. यासाठी त्यांनी एका माणसाला परत आणलं. ते होते सीडी प्रकरणात बदनाम झालेले संजय जोशी. संजय जोशींवरचे सगळे आरोप खोटे आहेत हे तोवर सिद्ध झालं होतं. गडकरींनी त्यांना महत्वाची पदं देऊन पुन्हा सक्रिय केलं. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून नरेंद्र मोदी हे सगळं पाहत होते. वर्ष होतं 2012. भारताच्या राजकारणात सर्वात महत्वाचं राज्य समजलं जात असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत्या. त्याचं युपीवर राज्य तोच देशावर राज्य करतो असं म्हणलं जात होतं. गडकरींनी युपी जिंकायचं टार्गेट ठेवलं होतं. त्यासाठी संघटनेवर पकड असणाऱ्या संजय जोशींना त्यांनी तिथल्या निवडणुकीचा प्रभारी बनवलं. इथेच ठिणगी पडली. नरेंद्र मोदींनी ठरवलं की आता गडकरींना दाखवून द्यायचं भाजपमध्ये आपलं किती वजन आहे. त्यांनी संजय जोशींना युपीचा प्रभारी बनवल्याचा मुद्दा आपल्या मानापमानाचा बनवला. त्यावर्षी पक्षाचं अधिवेशन भरलं तेव्हा मोदींनी त्याला उपस्थित राहायला नकार दिला. जोवर गडकरी संजय जोशींना पदावरून काढत नाहीत तोपर्यंत मी भाजपच्या अधिवेशनाला येणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. इतके दिवस संघाचाही संजय जोशींना पाठिंबा होता. मात्र मोदींनी ब्रह्मास्त्र काढलं आणि त्यावरून खळबळ उडाली. नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी या दोन दिग्गज नेत्यांचा संजय जोशींवरून जोरदार वाद झाला. अखेर संघाच्या सल्ल्यानुसार गडकरींनी एक पाऊल मागे घेत संजय जोशींना उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रभारी पदावरून काढलं. त्यानंतरच मोदी अधिवेशनाला हजर झाले. या अधिवेशनावेळीच भाजपमध्ये शिक्कामोर्तब झालं की पक्षाचं नेतृत्व अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे नाही तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. पुढच्याच वर्षी नितीन गडकरी यांना अध्यक्षपद सोडावं लागलं आणि मोदींचे विश्वासू राजनाथ सिंग अध्यक्ष बनले. जेव्हा 2014 सालच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आणि मोदी हेच भाजपला सत्तेत आणू शकतात याचा अंदाज आला तेव्हा भाजपनं त्यांना प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली. तेव्हा सुद्धा मोदींनी फक्त एकच अट पक्षाला घातली होती. संजय जोशी मला निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपमध्ये दिसता कामा नयेत. आणि तसंच घडलं. 2014 साली अफाट प्रचाराच्या मोदी लाटेत काँग्रेस सकट मोदींचे पक्षांतर्गत विरोधकही वाहून गेले. नितीन गडकरींचं पंतप्रधान पद तर रुकलंच पण गृहमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री ही मोठी पदही त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आली. मात्र त्यांना त्यांच्या आवडीचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग खातं देण्यात आलं. त्यानंतर गडकरींनी आपली विरोधाची तलवार म्यान केल्याचं बोललं गेलं. पण आता पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षांकडून होती असं विधान गडकरींनी केल्यानं ही तलवार पुन्हा बाहेर काढली आहे का याबद्दलचे अंदाज आता लावले जात आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संजय जोशींचं नाव देशाच्या राजकारणात चर्चेत येत नाही. ते दिल्लीत एका छोट्या घरात राहतात. अजूनही आरएसएसचं काम करत असतात. CAA NRC कायद्यांवरून त्यांनी मोदींचं कौतुक केल्याची आणि नोव्हेंबर 2023 ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आली होती. पण त्या पलीकडे मात्र संजय जोशी बातम्यांचा विषय ठरले नाहीत. चर्चेत राहिला तो मोदी आणि गडकरींमध्ये त्यांच्यावरून झालेला पंगा.